नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत टीईटी सी टी ई टी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांवर आधारित विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर आज आपण इतिहास विषयाचे प्रश्न पाहणार आहात यत्ता सहावी या पाठ्यपुस्तकातील कालच्या भागामध्ये आपण इतिहास विषयाचे एक ते चाळीस प्रश्न पाहिले आजच्या भागामध्ये आपण एक्केचाळीस ते नव्वद प्रश्न पाहणार आहोत चला तर पाहूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चार आश्रम कोणते तर ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम आणि प्रश्न क्रमांक बेचाळीस अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याची विधी म्हणजे काय तर यज्ञ होय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वेद काळात प्रत्येक वसाहती प्रमुखाला काय म्हणत तर ग्रामीण असे म्हणत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस वेद काळात विष प्रमुखाला काय म्हणत तर विषपती असे म्हणत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वेद काळात जन प्रमुखाला काय म्हटले जाई तर राजा किंवा अनुरूप म्हटले जाई प्रश्न क्रमांक शेहेचाळीस वेद काळात कर वसुली प्रमुखाला काय म्हणत असत तर भागदूग असे म्हणत असे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वेद काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या संस्था होत्या तर सभा समिती विद आणि जन या संस्था होत्या प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला तर कुंडग्राम या ठिकाणी त्यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महावीरांच्या आई वडिलांचे नाव काय तर महावीरांच्या आईचं नाव त्रिशला आणि वडिलांचं नाव सिद्धार्थ होय प्रश्न क्रमांक पन्नास महावीरांनी आपला संदेश लोकांना कोणत्या भाषेत दिला तर अर्धमागदी भाषेत त्यांनी संदेश दिला प्रश्न क्रमांक एकावन्न तीर्थकारांच्या सभांना अर्धमागदी भाषेत काय म्हटले जाई तर समावसरण असे म्हटले जाई प्रश्न क्रमांक बावन महावीरांची पंच कोणती तर अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य होय प्रश्न क्रमांक त्रेपन्न महावीर यांनी कोणती त्रिरत्ने सांगितली आहेत साम्यक दर्शन साम्यक ज्ञान आणि साम्यक चरित्र वय प्रश्न क्रमांक चौपन्न गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला तर लुंबिनी या ठिकाणी जन्म त्यांचा झालेला आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न गौतम बुद्धांच्या माता पित्यांची नावे काय माता आया मायादेवी आणि वडील आहे त्यांचं शुद्धोधन प्रश्न क्रमांक छप्पन गौतम बुद्धांना बोधी कोणत्या ठिकाणी प्राप्त झाली तर उरुवेला या ठिकाणी प्राप्त झाली प्रश्न क्रमांक सत्तावन्न बोधी म्हणजे काय तर सर्वोच्च ज्ञान प्रश्न क्रमांक अठ्ठावन बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले तर सारनाथ या ठिकाणी दिलं प्रश्न क्रमांक एकोणसाठ गौतम बुद्ध यांनी कोणत्या भाषेतून लोकांना संदेश दिला तर पाली भाषेतून त्यांनी लोकांना संदेश दिला प्रश्न क्रमांक साठ बुद्धांनी कोणती आर्य सत्य सांगितली दुःख दुःखाचे कारण दुःख निवारण आणि प्रतिपद प्रश्न क्रमांक एकसष्ट गौतम बुद्धांचे विख्यात वचन कोणते तर छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते प्रश्न क्रमांक बासष्ट जू धर्माला कोणत्या नावाने ओळखतात तर यहुदी धर्म म्हणून सुद्धा ओळखले जाते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट जू धर्माच्या प्रार्थना स्थळांना काय म्हणतात तर सी ने गॉग असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौसष्ट ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण तर येशू ख्रिस्त होय प्रश्न क्रमांक पासष्ट ख्रिस्ती धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता तर बायबल प्रश्न क्रमांक सासष्ट ख्रिश्चन प्रार्थना स्थळांना काय म्हणतात तर चर्च असे म्हणतात प्रश्न क्रमांक सदुसष्ट इस्लाम या शब्दाचा अर्थ काय तर शांती असा होतं प्रश्न क्रमांक अडुसष्ट इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हणतात तर मशीद असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर आवेस्ता प्रश्न क्रमांक सत्तर पारशी धर्माचे संस्थापक कोण तर झरथुष्ट होय प्रश्न क्रमांक एकाहत्तर पारशी देवळांना काय म्हणतात तर आग्यारी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बहात्तर सामर्थ्यशाली महाजन पदे कोणती होती तर वत्स अवंती आणि मगध ही होती प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बिंबिसारचा मुलगा कोण तर आजात शत्रू होय प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे भरली होती तर राजगृह या ठिकाणी भरली होती प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणी भरवली होती तर आजात शत्रू यांनी भरवली होती प्रश्न क्रमांक शहात्तर मगधचा महत्त्वाचा राजा कोण तर शिशुनाग प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सिकंदरने भारतावर केव्हा सॉरी केली तर इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये त्याने सॉरी केली प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर सिकंदरचा मृत्यू कधी व कोठे झाला तर बेबिलॉन येथे इसवी सन पूर्व तीनशे तेवीसमध्ये झाला प्रश्न क्रमांक एकोणऐंशी चंद्रगुप्त याने मगधवर सत्ता कधी प्रस्थापित केली तर इसवी सन पूर्व तीनशे चोवीसमध्ये त्याने सत्ता स्थापित केली प्रश्न क्रमांक ऐंशी सिकंदरचा सेनापती कोण होता तर सेल्युकस निकेटर प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी विशाखा दत्त यांनी संस्कृतमध्ये कोणते नाटक लिहिले तर मुद्रा राक्षस हे नाटक त्यानं लिहिलं प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मॅगीस्थानीसने कोणता ग्रंथ लिहिला तर मॅगीस्थानीसने इंडिगा नावाचा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी चंद्रगुप्त मौर्यनंतर कोण सत्तेवर आले तर बिंदुसार सत्तेवर आला प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बिंदुसार नंतर सत्तेवर कोण आले तर सम्राट अशोक हे आले प्रश्न क्रमांक शहाऐंशी सम्राट अशोकाने शिलालेखात स्वतःचा उल्लेख कसा केलेला आहे तर देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय पियदर्शी प्रश्न क्रमांक सत्याऐंशी बौद्ध धर्माची तिसरी परिषद कोठे भरली होती तर पाटलीपुत्र या ठिकाणी भरली होती प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी बुद्धिबळाला कोणत्या नावाने ओळखले जात होते तर अष्टपद या नावाने देखील ओळखले जात होते प्रश्न क्रमांक एकोणनव्वद प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते तर मौर्य साम्राज्य प्रश्न क्रमांक नव्वद इंडो ग्रीक राजांमध्ये प्रसिद्ध राजा कोण तर मिनँडर होय विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त